महाजनादेशाद्वारा भाजपची आणि बीडमध्ये चर्चा मात्र भाजपच्या घटक पक्ष शिवसंग्रामची. असेच काहीसे चित्र काल बीडमध्ये पाहावयास मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्या दुसऱ्या टप्प्याची बीड शहरातील सभा उरकून मुख्यमंत्री आमदार विनायक मेटे यांच्या काकडहिरा येथील शिवसंग्राम आयोजित स्वागत सभेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. मेटेंच्या या स्वागत सभेला हजारोंची गर्दी आणि प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. स्वागत सभेला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावल्यामुळे आमदार मेटेंनी थोरला भाऊ संबोधून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार मेटेंच्या स्वागताची आलोट गर्दी पाहून शिवसंग्रामचे आभार मानले. दरम्यान राज्याच्या ग्रामविकास मंत्री आमदार पंकजा मुंडे देखील सोबत होत्या, मात्र त्या यात्रेच्या बसमधून खाली उतरल्या नाहीत. इतर सभेत त्या यात्रेच्या बसवर मुख्यमंत्र्यासोबत उभ्या असतात, परंतु काल आमदार मेटे आणि मुख्यमंत्री हे वरती होते आणि आमदार पंकजा मुंडे मात्र खाली बसमध्ये बसून होत्या. या दरम्यान शिवसंग्रामच्या घोषणाबाजीचा आवाज वाढल्यानंतर त्या नाईलाजाने यात्रेच्या बसमधून उतरून आपल्या कारमध्ये जाऊन बसल्या. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी फडणवीसावर निशाणा साधत म्हणाले आहेत, मुख्यमंत्री साहेब आम्हाला आमच्या ताईपेक्षा कोणीही मोठे नाही, असे म्हणत फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले. तर शिवसंग्रामींनी देखील आज मैं ऊपर आसमानीचे अशा खोचक पोस्ट फेसबुकवर पंकजा मुंडेंना ट्रोल करत होत्या. कालची महाजनादेश यात्रा भाजपची होती, मात्र घोषणा शिवसंग्रामच्या होत्या. आणि पंकजा मुंडेंचे राजकीय विरोधक असलेले विनायक मेटे यांच्या स्वागत सभेला आवर्जून उपस्थिती लावून मुख्यमंत्री फडणवीसांनी कोणता डाव साधला या चर्चेला आता उधाण आले आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.